मित्रांनो नमस्कार मी विनोद राणवसे माझं चॅनल कोकण आणि मीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आत्ता सध्या पुन्हा एकदा निर्बंध लादले गेले आहेत आपल्या राज्यात म्हणजे लॉकडाऊनसारख्या सारखेच निर्बंध आहेत त्यामुळे दुकानं वगैरे सगळी बंद असतात मासे मात्र थोड्या प्रमाणात आमच्या इथे शिरगाव बाजारात भेटले तर म्हटलं आपण काय इतर भाजीपाला वगैरे बंद आहे तर मासे थोडे भेटले थोडे म्हणण्यापेक्षा बघा किती लॉकडाऊनमध्येच चांगले मासे भेटले असं झाले हा आहे लेपा नावाचा मासा आपल्याला सर्वांना माहिती असेल याला म्हणतात लेपा एक काटा असलेला मासा साफ करायला एकदम सोपा आणि मस्त म्हणजे लहान मुलं वगैरे पण वयोवृद्ध माणसं पण हा मासा आरामात म्हणजे सेवन करू शकतात खाऊ शकतात कारण काटाच एक असतो त्याच्यात आणि हा बघा कसा मस्तपैकी ताजे असे हा मासे भेटले बाजारात ह्या लय पण आकाराने पण बघा हल पण मोठ्या आहेत म्हणजे कसे आहे की आत्ता आधी मच्छी भेटताना मुश्किल झाली पण ही अशी सकाळी वेळेवर जर तुम्ही गेलात तुमच्या शेरगावच्या बाजारात ठराविक टायमिंगपर्यंत ती भेटते उपलब्ध असते म्हणजे बाजारपेठेत नसते बाजारपेठेच्या बाहेर तिथे पटकन ते लोकं विकून हे होतात आणि हे बघा हे कोलंबी आणखी कोलंबी घेतली मोठ्या आकाराची कोलंबी आहेत ही बघा शहानशी मस्त ताजी कोलंबी भेटली बऱ्यापैकी ताजी आहेत म्हणजे संपूर्ण ताजीने पण खूप चांगले आहेत बघा दिसते टवटेबी तसं मोठे मोठे आहेत हेच जर मित्रांनो आपण शहरामध्ये घ्यायला गेलो तर आपल्याला पाव किलोचा रेट किलोवर विकले जातात ऐंशी रुपये पाव शंभर रुपये पाव एकशे तीस रुपये पाव असा रेट असतो तर इथे फक्त बघा तुम्ही बघू शकता इथे ओन्ली हंड्रेड रुपीज फक्त शंभर रुपये मात्र आणि कोकणातच हे मजा आहे आपल्याला मग मच्छी वगैरे जे असते ते कोकणात आणि आता लवकर हे बघ कोलबी किती छान दिसते ती लवकरच आता ही मासेमारी पण बंद होईल कारण आता मे महिना जवळ येतो आहे म्हटल्यावर मच्छी मिळणे पण आता ही दुरापस्त होऊन जाणार आहे तर म्हटलं आपण खाऊन घ्या भरपूरशी मच्छी तर मित्रांनो मी आज मच्छी घालणं हे बघा आता तुम्हाला मी दाखवतो हा लेपा साफ करतात तर हे त्याच्यावरचं असं हे काढतात दोन पद्धतीत लेपा साफ ही एक पद्धत आहे आणि ह्या बाजूला थोडी खवलं असतात ते आपण सुरीने काढून घ्यायची तेव्हा विळीने पण काढू शकता तुम्ही विळीने पटापट होते विळी चांगल्या असेल विळीने करायचं पण मी सूर्यने बरं पडते तर ही एक पद्धत आहे मित्रांनो लेपा साफ करायची हे बघा असं एकदम इझी आणि साफ करायला मासा एकदम मस्त सोपे पद्धत आणि इतर मासे वगैरे कसं साफ करण्याचं जरा काम कठीण असते मग लेपा मासा साफ करायला होता हा तुम्ही शिजू पण शकता प्लस फ्राईड पण करू शकता बघा असं आहे सूर्यनिमिते हे त्याची खवलं अशी निघतात ती बघा या ताटात मागेला तुम्हाला छोटी छोटेशी खवलं आणि ही खवलं पण एकदम इझी निघतात की आपल्याकडे खरबा बांगडा वगैरे म्हणतात त्याचं ते कठीण असते बघा काढणं खरबा म्हणजे ह्याचं एकदम सोप्पं आणि एकदम आरामात तुम्ही काढू शकता आणि आता मी दुसरी पद्धत हाच लेप आहे बघा मगाशी लेप्याचं मी ते वरतात वरची त्वचा असते ती काढ ह्या लेप्याची मी त्वचा काढत नाही ही वरची त्वचा नाही काढली तरी चालते हे बघा सरंगामासा जसं असतो तशी याची त्वचा असते आधी काढायच काढलीच पाहिजे असं काय नाही असं फक्त या दोन्ही बाजूने सुरीने असे खवलं काढून टाकलात तरी पण उत्तम म्हणूनच म्हणतो मासा असा साफ करा आणि खायला पण चांगला आहे बघा असं केलं तरी चालतं मग अशी एका माशाचं फक्त मी त्वचा काढली त्वचा नाही काढली तरी पण चालते कारण मला मी मला मला माहिती नव्हतं मला वाटतं होतं की त्वचाच काढावी लागते पण एक दिवस ती मच्छीवाने मला बोलली बिलकुल काढायची गरज नाही अशी खवलं असतात ती फक्त काढून टाका तुम्ही आणि मस्तपैकी फ्राय करा बघा काय होतं आणि खरंच छान होतात ते त्वचा चांगली असते ती सरंगामाशासारख्या सरंगामाशेची जशी त्वचा असते त्या पद्धतीत ती त्वचा असते हे बघा कालून त्याची खौलाशी उडवून द्यायची सुरेने पासून तर असा लेपा मासा आणि हे बघा आता मी पूर्णपणे साफ करून घेतले आता बघा स्वच्छ किती दिसतात ताटामध्ये हे बघा छान आणि ह्या माशाला वास पण असा म्हणजे इतर माशांना कसं मच्छीचा खूप उग्रवास असतो ह्या मच्छीला उग्रवास वगैरे येत नाही एकदम माझ्यामध्ये कसं मुंबईत कसे बोंबिला पण असतात ओला बोंबील वगैरे तशा पद्धती दिसतात बघा पण बोंबीलची टेस्ट अलगच असते आणि हे अलग असतात हा मासा कोकणात मुबलक प्रमाणात मिळतो लेपा तसे मी हे आता फ्राईड करायचा विचार आहे आणि फ्राईड करून टाकणार मी आणि आता मी कोलबी साफ करायला घेतली बघा ही मोठ्या प्रकारची मोठी कोलबी आहेत हे बघा डोक्याकडून कोलबी साफ का सारवणं माहिती आहे बऱ्यापैकी लोकांना कशी साफ करत हे काम जरा त्रासदायक असते साफ करायचं कोलबी मच्छीवाली लोक साफ करून द्या पण आता कसं त्यांना बसायलाच देत नाही मार्केटमध्ये मा त्यामुळे ते लोक काय करतात पिशवीत तुम्हाला भरून देतात आपण जाऊन घरी आणून ती साफ करावी लागते आपल्याला मग त्याच्यात खूप वेळ जातो आणि आता हे मी बनवणार आहे कोलबी ते तुम्ही बघा मित्रांनो किती मस्त झालं आहे म्हणजे ब पुढे कसं बन बनवलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते एकदम असं वाटेल की कोल्हापूरचं जर मटण असते बघा कसं त्या पद्धतीत मस्त असं सुकं खोबरं ओलं खोबरं वगैरे भाजून मी बनवलं आहे ते आणि हे बघा त्याचं डोकं वगैरे असं काढून टाकायचं एकदम कोलंबी साफ करणं काय सोपंच काम असतं फक्त त्याचं काय होते भरपूर जास्त असले तर मग ते वेळ खावं कावं नाही कारण कसं हात आपले असे शी कसे होत राहतात बुडवे त्याच्यावर एक परत असते त्या कोलंबीवर शेवाळासारखं तर मग हे साफ करताना बाजूला एक पाण्याने भरलेलं भांडं ठेवायचं त्याच्यात थोड्या थोड्या वेळाने हात बुडून साफ करत राहावे लागतात नाहीतर मग तुम्हाला साफ करायला कठीण जाते त्याची कोलंबी पण एकदा हे जमलं की एकदम इझी असतं ये मा में में तर ही कोलंबी पण बघा की ती बऱ्यापैकी फ्रेश आहेत मग मानाने खूपच ताजी आहेत कोलंबी आता उन्हाळ्याच्या दिवसात कशी ताजी मच्छी मिळणे खूप हा बघा हा हे एक काढायचं या कोलंबीच्या पाठीमध्ये कान्यामध्ये एक काळा दोर असतो धागा तो काढून टाका कारण तो जर राहिला तर खाताना ती चव बिघडते त्याची आणि हा येलो भाग आहे मित्रांनो मला मला एक आठवलं की मी कल्याण साईडला म्हणजे मी अंबरनाथला राहायचो ते कल्याणला आम्ही गेलेलो तर हा जो येलो भाग आहे डोक्याकडचा भाग आहे तो पण ना किलोवर विकला जातो पण ती ते जे कोलंबी असतात ते मोठ्या आकारात असतात मोठे फ्रॉन्स असतात जम्बो फ्रॉन्स तर त्याचा वरचा डोक्याचा जे असतो बघा एक कपचीसारखा बाग डोकं हेड हे बघा मी दाखवतो तुम्हाला मला काढून हे बघा हे जे काढलं मी तर हा बाग डोक फक्त डोकं हे बघा हे हा हे डोकं तिथे मी बघितलं की मोठ्या मोठे डोके असतात साठ रुपये किलो विकली जातात मग त्याला विचारलं तुम्ही का विकता तर तो वाला ह्याच्या डोक्यात जो असतो त्याचा मेंदू असतो असा बोलला तो खूप टेस्टी असतो असं बोललेला मी काय का कधी ट्राय करून बघितलं तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती पण असेल शहरात राहणाऱ्या लोकांना माहिती असेल आणि मित्रांनो आता हे डायरेक्ट तुम्हाला आता कृती काय दाखवत नाही हे बघा कारण बऱ्याच जणांना कोलंबी कशी बनवते कृती माहिती असते कॉमन नाही त्या कृती जास्त सांग पण मी बनवलेली तुम्हाला कशी वाटते ते सांगा मित्रांनो बघा कसं शानसं वाटप मस्त भाजून कडीपत्ता वगैरे टाकून आणि हे बघा म्हणजे आपण जसं कोल्हापुरात कोल्हापुरी लोक कसे बकऱ्याचं मटण वगैरे मस्त बनवतात त्या पद्धतीत कोलंबी बघा मी बनवले आहेत आम्ही आणि मी स्वतःच आहे हे बघा मित्रांनो बघा बघून वाट खावी अशी वाटत असेल तुम्हाला तर आता हे काय मासे पण आता कोकणात मिळणं कमी कमी होत जाणार आहे कारण आता नंतर जूनच्या नंतर बंदीच असते मच्छीमारीला नारळी पौर्णिमेपर्यंत त्याच्या अगोदर मी घेऊन आलो आज म्हणजे लकीली भेटली मला मी थोडा लेट झालेलो पण मी म्हटलं जाऊन बघूया ट्राय मारतो बघतो तू मच्छी तर भेटलीच बाकी काय बंदच होतं सगळं आणि आपलं कोकणी लोकांचं तुम्हाला माहिती आहे मच्छी नसेल तर दोन घास लोकांचे जात नाही अन्नाचे मच्छी लागते आठवड्यातून एकदा वगैरे हो ते बघा कसं मस्त बनवलं आहे बघा आणि आता हे बरोबर तांदळाची भाकरी बरोबर आहे खाणार हे बघा मस्तपैकी एक कसं म्हणजे ग्रेवी तयार झाली त्याची आणि चुलीवर बनवायला तर अजून मस्त आपल्याकडे काय आता कोकणात चुली पण कमी झाल्यात गॅस सर्वांच्या घरी असतात छहाशी अशी कोलबी मसाला बनवला आहे मित्रांनो हा बघा आणि आता ह्या दुस पॅनमध्ये तेल टाकून मी आता तुम्हाला लेपा नावाचा जो मासा घेतला तो फ्राय करणार आहे मी ते तेल असंच गरम करून घ्यायचं खाद्य तेल आणि ते आपली माझी सोपी पद्धत आहे हा लेपा मासा मग साफ केला के त्याला मॅरिनेट ते करून ठेवलेला होता आणि हे तांदळाचं पीठ आहे तर हे कोटिंग वेगवेगळ्या प्रकारचे असतात मी फक्त हल्ली थोडा कंटाळाच करतो कोटिंग तांदळाचं पीठ थोडं नमक वगैरे टाकून त्याच्यात मीठ टाकून कारण बाकी मॅरिनेट करताना सर्व लावलेलंच असतं त्या माश्याला हे बघा तांदळाच्या पिठात थोडं मीठ आणि थोडा एक टेस्टी मसाला आहे तो माझा सिक्रेट मसाला तुम्ही कोणाला सांगत नाही तर ते त्या पिठात थोडं टाकलं आहे मी जर कोणाला पाहिजे सर रेसिपी तर सांगा मग मी सांगेन तुम्हाला काय पद्धत आणि हे आता बघा कसा होईल तो असंही दिले टाकून पॅनमध्ये टाकले ते पटपटपणे असं फिरवत राहायचं कारण का हे तांदळाचं पीठ जर तुम्ही लावलं तर मित्रणं ना खाली चिकटून बसते त्याला तर तुम्ही ते पॅन फ्राईंग पॅनात हलवत राहायचं कारण हा लेपा मासा एकदम नाजूक असतो जरा जरी चिकटला तरी निकळून जाणार सगळं तेच दो एकदम पटकन होतो पाच मिनटात तो होऊन जाणार फ्राय एकदम आपला बोंबील जसं असतं त्या पद्धतीत आहे बोंबिलवायला थोडा वेळ लागेल पण ले हा बघा मी पहिले काढून घेतलेलं बघा अशा पद्धतीत साधारणपणे तळले आहेत मी राहिलेले सगळे आता मी तळून घेतो आहे मित्रांनो तर आता कसं आहे लॉकडाऊन म्हणजे आता हे निर्बंध लादले गेले त्यामुळे आता मच्छी पण मिळणं सर्वच बंद होऊन जाईल तर ज्यांना कोणाला हे होईल शक्य होईल त्यांनी मच्छी आणा आणि खाऊन घ्या आणि आता लवकरच पावसाळा आला की कोकणात पण सुक्या मच्छीवर मग हे करावं हो लागते गणपती येईपर्यंत आणि हे बघा पुन्हा एकदा दाखवतो को कोलंबी मसाला बघा कसा झाला आहे माझा मस्त नक्की कमेंट करा मित्रांनो बघा आणि कोकणात आल्यावर थामकास ही अशी मच्छी वगैरे असते ती जिथे राहायची सोय असेल तर ते घरगुती पण भेटतात छान पद्धतीने हे असं सगळं माझं लेपा मासा फ्रायड केला आहे मी आणि असं पूर्ण फ्रायड करून घेतलं आहे आणि एक असं आहे आपल्याकडे कोकणात मच्छी पण बऱ्यापैकी स्वस्त असते मुंबई किंवा शहराच्या ठिकाणी मच्छी किलोवर विकली जाते किलोवर म्हणजे त्याचं डोकासहित सहित सगळा भाग किलोवर मापला जातो त्यामुळे आपल्याला जे काही ॲक्च्युली मासा जो खाण्याचा लायक जो भाग असतो तो निम्माच असतो बाकीचा वेस्ट जातो तो कोकणात आपल्याकडे असं नाही मित्रांनो